हिंगोली में औंडा नागनाथ तहसील में शहीद सैनिक की बुजुर्ग वीर माता की कहानी। ये है 78 वर्षीय वीर माता रखमाबाई भालेराव। रखमाबाई के दो बच्चे हैं, प्रकाश और कविचंद्र। कविचंद्रा ने अपने छोटे से गांव पिंपलडारी में शिक्षा पूरी की और 2001 में सेना में भर्ती हुए। जब उनका बेटा सेना में भर्ती हुआ तो ग्रामीण बहुत खुश थे। हालांकि चंद्रा जो सेना में भर्ती हो गए थे और अपना प्रशिक्षण पूरा कर चुके थे, जम्मू और कश्मीर में तैनात थे और पिंपलदरी गांव ने केवल 25 साल का एक युवक खो दिया। उस समय वीर माता रखमाबाई भालेराव को सरकार द्वारा मदद दी गई थी। हालांकि दी गई मदद कुछ ही दिनों में पूरी हो गई। फिर रखमाबाई के दूसरे बेटे की आजीविका का सवाल आया, जो एक आंख से अपंग था। प्रकाश अपनी माँ का समर्थन करना चाहता था, जो कुछ भी वह अपने हाथों को प्राप्त कर सकता था, लेकिन लॉकडाउन से पहले काम पर जाने वाला लड़का वहाँ फंस गया। इसीलिए रखमाबाई 5 पत्तियों के एक कमरे में अकेली रहती है। वर्तमान में निर्वाह की समस्या गंभीर हो गई है, क्योंकि इस वीर माता के लिए कोई काम ही नहीं है। अब भी वीर माता अपने शहीद बेटे के कपड़े और फोटो उसके सामने रखकर उसकी याद में चल रही है। जैसे ही ग्रामीणों ने जिला कलेक्टर को इस वीर माता की स्थिति के बारे में बताया, जिला कलेक्टर रुचेश जयवंशी ने तुरंत पिंपलदरी गांव का दौरा किया और नगद और खाद्यान्न में 5,000 रुपए दिए। हालांकि माँ ने एक बेटे को खो दिया, लेकिन कलेक्टर रूपी ने दूसरे बेटे की मदद की। श्री सुनील केंद्रेकर साहेब यांनी मला निर्देशित केलं की मी स्वतः जाऊन त्या आजीबाईची काय विचारपूस करायची, त्यांना काय पाहिजे, कसली मदत पाहिजे, आणि शासनातर्फे किंवा आमचे वैयक्तिक लेवलवर आम्ही जेवढी मदत करू शकतो तेवढी मदत आम्हाला करायची आहे। आणि मी माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी स्वतः या आजीबाईचे अकाउंटमध्ये त्यांनी पैसे टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर आम्ही त्यांचा अकाउंट उघडून घेतो आहे आणि उद्या माननीय विभागीय आयुक्त त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिकरित्याने ते मदत करणार। आणि ह्याच्या पुढे याला रुक्मिणी भालेराव या आजीबाईला जर काही याच्यानंतर काही गरज असली तर प्रशासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांची पूर्णपणे मदत केली जाईल। झाला महानोकरी लागत तसे झाला 2002 मध्ये। आता एक मुलगा आहे तिथे परभणीकडे गेला कामाला गेला, तर तिकडे अडकला आहे त्या करोनामुळे का आहे बापा बिमारी ते माझं कामधंदा नाही काय नाही, मी आता काय काम करणार आहे ते दोन लेकर होते मी आपण कसे कामच नाही नाही तर काय खाऊ आम्ही आम्ही गरीब माणसं शेत नाही काय नाही मला पगार नाही काहीच नाही कसं तरी धकवतो आम्ही असंच आपलं राशन म्हणजे ते कसे राहिली तांदूळ ते त्याची मुलाची नाही नाही दुसरी पगार नाही आधार कार्डामुळे मग काय पगार भेटण्यासाठी होईना झाली शासनाची काही मदत झाली नाही मला पगार येत नाही आणि शासनाने काय मला काय काय मदत काय दिली नाही काही आली नाही आदला पैसा मला काही नाही आणि त्याला मुलाची पगार नाही मला बायकोने पेन्शन बंद केली ना बरं केला त्याने। खऱ्या अर्थानं पिंपळदरीतील शहीद जवान कविचंद्र भालेराव हा 2001 मध्ये सैन्यामध्ये भरती झाला होता, पण दुर्दैवानं अवघ्या एका वर्षातच त्याला वीरमरण आलं होतं। त्याच्या पश्चात त्यांची पत्नी आणि आई आणि एक भाऊ असा परिवार होता, पण त्याच्या पश्चात मिळणारी शासनाची सर्व मदत ही त्याच्या पत्नीला मिळाल्यामुळं आज त्याची आई एका जवानाची शहीद जवानाची आई आज एकदम हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे। आज तिला साधं शासनानं कुठल्याही योजनेतून साधं घरकुलही दिलं नाही, त्याचबरोबर त्यांना निराधार योजनेचा कुठलाही आधार त्यांनी दिला नाही। एकीकडं ज्या पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना शासनानं मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनेचा गैरफायदा घेत असताना एका वीर मातेला मात्र आपल्या उदरनिर्वाहासाठी मात्र आज वनवन भाकरीसाठी भटकावं लागत आहे। इन बीसीएन न्यूज के लिए हिंगोली से संवाददाता की रिपोर्ट।